नमस्कार, मी नम्रता गोडसे, नवी मुंबई आवाज इंडियामध्ये आपले स्वागत आहे. आजच्या काही ठळक घडामोडी. अक्षय शिंदे एन्काउंटर केल्याबद्दल शिंदे सरकारचे अभिनंदन, तर महाविकास आघाडीच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन. बदलापूर घटनेतील चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदेचा महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या एन्काउंटरसाठी महाराष्ट्र पोलिसांचे अभिनंदन करण्यासाठी व आरोपी अक्षय शिंदेची बाजू घेणाऱ्या विरोधकांचा निषेध करण्यासाठी शिवसेना पुणे शहराच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आलं. यावेळी पोलिसांचे अभिनंदन करत फटाके फोडत जल्लोष करण्यात आला. आरटीओ कर्मचारी संघटनेने पुकारला बेमुदत बंद. मोटर वाहन विभाग अर्थात आरटीओ कर्मचारी संघटना रत्नागिरीच्या वतीने बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन करण्यात आले आहे. आमच्या मागण्या पूर्ण करा अशा स्वरूपाची घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. वेतन श्रेणी निश्चित करणे, पदनामात बदल करणे, आकृती बंदप्रमाणे पदोन्नती देण्यात यावी अशा विविध मागण्या संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत. लोकांची अडवणूक व्हावी हे आमचे उद्दिष्ट नसून आमच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात हे प्रमुख उद्दिष्ट आहे, असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एन्काउंटर करण्यासाठी संजय राऊत यांना 7 जन्म घ्यावे लागतील. भरत गोगावले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एन्काउंटर करायला संजय राऊत यांना 7 जन्म घ्यावे लागतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गरिबांचे मसीहा आहेत हे जनतेने स्वीकारले आहे, त्यामुळे संजय राऊत यांच्या पोटात दुखत आहे. अक्षय शिंदेने केले कृत्य पाहता तो जर बाहेरच्या देशात असता तर त्याला तिथल्या तिथे गोळ्या घालून ठार केले असते. संजय राऊतचे डोके फिरले आहे, त्याला ठाण्यातील मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करावे असे आमदार भरत गोगावले यांनी म्हटले आहे. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी साजरा केला जल्लोष. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांचे एन्काउंटर झाल्यामुळे खासदार नरेश म्हस्के यांनी सरकार आणि पोलिसांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत फटाके फोडत जल्लोष साजरा केला आहे. तसेच ठाण्यातील धर्मवीर आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळावर जात धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन देखील केले आहे. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता ही सेवा मोहिमेअंतर्गत आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असणाऱ्या एपीएमसी मार्केटमध्ये मेगा क्लिनिंग ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. एपीएमसीच्या 5 बाजार समित्यांमध्ये ही मेगा क्लिनिंग ड्राईव्ह राबवण्यात आली. यामध्ये मनपाचे सफाई कर्मचारी, एनएसएसचे विद्यार्थी, व्यापारी आणि माथाडी वर्गाने मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. कांदा बटाटा मार्केटमधून या स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली असून सर्व मार्केट परिसर स्वच्छ करण्याचे उद्देश या मोहिमेच्या माध्यमातून साध्य करण्यात आले आहेत. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. नमस्कार.